नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरला मॅट्रिक्सच्या टॉपिक मधील रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्वर्स कसा फाइंड करायचा हे बघितलं. या पण लेक्चरला आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे बघणार आहे. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये 1 पहिल्या पोझिशनला ऑलरेडी त्यांनी दिलेलं, ठीक आहे. पण जर ह्या पहिल्या पोझिशनला 1 नसेल तर 1 कसं आणायचं आणि कोणत्या कोणत्या स्टेप्स वापरायच्या, म्हणजे मॅक्सिमम स्टेप्स ज्या मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितल्यात ऍज इट इज वापरायच्या तुम्हाला, पण थोडेसे बदल आहेत. ते बदल एकदा तुमच्या लक्षात आले की सगळ्या गोष्टी कळतील, ठीक आहे. आणि जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. अगदी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील, कॅल्क्युलेशन पण क्लिअर होईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका, ठीक आहे. आता लक्ष द्या. आता यामध्ये बघा, ए हा मॅट्रिक्स दिला आपल्याला आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर इथं या पहिल्या पोझिशनला 2 आहे, क्लिअर आहे, ओके. मग आता ह्या 2 जागेवरती आपली पहिली स्टेप काय सांगते की 1 पाहिजे, ठीक आहे. मग आता ते आपण बघणारच आहे, पण सुरुवातीला आपल्याला काय काढायचा असतो, डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट पहिल्यांदा काढून घेऊयात. मग डिटर्मिनंट ऑफ ए काय घेणार सांगा, 2 घेणार, ठीक आहे. 2 घेतला की आपण काय करतो, आता ब्रॅकेटमध्ये मी लिहितो, 2 घेतला की त्याचा कॉलम आणि रो स्किप करायचा, राहिला 1103. ह्या 2x2 डिटर्मिनंट काढायचा, इथून सुरुवात करायची, 3×1 3, मध्ये साईन नेहमी असतं मायनस डिटर्मिनंटला, आणि हा 1 ने 0 मल्टिप्लाय करा, किती येणार आहे, 0 येणार आहे. त्यानंतर पुढं इथं मध्ये मायनस, मधला जो नंबर असतो साईन बदलून घ्यायचा, मायनस, ठीक आहे, 0 आहे, त्यामुळे इथं 0 लिहिणार. आता 0 लिहिल्यामुळे काय झालं माहितीये का, की या ठिकाणी जो पार्ट आहे, म्हणजे आता हा कॉलम आणि हा रो स्किप केल्यानंतर इथं जो काय ब्रॅकेटमध्ये पार्ट येणार आहे तो आपोआप काय होणार आहे, 0. तरी पण लक्ष द्या, हा कॉलम आणि हा रो जर आपण स्किप केला तर राहिलं काय, 5 0 0 3. मग आता मल्टिप्लाय करा, बरं, ह्या 3 मल्टिप्लाय करायचं 5 15, -0 -0 × 0 0 येणार आहे. पण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ऍट द एंड काय येणार आहे, 0 येणार आहे, ठीक आहे. आता इथं काय, -1 आहे, तसंच घ्या -1. बरीच मुलं काय करतात, इथं साईनच देत नाहीत, तर जसा नंबर असेल तसं घ्यायचं, पहिला आणि तिसरा नंबर, मधला नंबर मात्र साईन बदलून घ्यायचा आहे, क्लिअर आहे, ओके. आता -1 घेतल्यानंतर ना ह्याचा कॉलम सोडायचा, ह्याचा रो सोडायचा, राहिला 5 0 1 1. ह्या कॉर्नर पासून सुरुवात करायची, लक्ष द्या. मग आता बघा, 5 1 5 -0 × 1 0, करेक्ट आहे, ओके. मग आता इथं काय होणार बघा, इथं 3 - 0 3 येणार आहे, 3×2 किती होणार आहे, 6. मायनस ह्या 0 ने मल्टिप्लाय केला असता 0 होणार, आणि -1 ने 5 मल्टिप्लाय करा, किती येणार आहे, -5. आता काय झालं सांगा, तर इथं शिल्लक राहिलं 6 - 5 6 - 5, किती येणार सांगा, 1 1, विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे डिटर्मिनंट 0 सोडून बाकी कोणताही नंबर चालू शकतो, जेणेकरून आपल्याला इनवर्स फाइंड करता येऊ शकतो, ठीक आहे, ओके. म्हणजे हा झाला डिटर्मिनंट ऑफ ए, ओके. आता ह्याच्यानंतर आपली जी मेथड आहे, आपले ज्या स्टेप्स आहेत त्या चालू होतात. आता आपला फॉर्म्युला काय, रो ट्रान्सफॉर्मेशन वरून आपल्याला डिटर्मिनंट इनवर्स फाइंड करताना, मग तो फॉर्म्युला आहे, लेट ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय, क्लिअर आहे. आता जे पहिल्यांदाच लेक्चर बघतात त्यांच्यासाठी सांगतो, ए म्हणजे काय, हा दिलेला मॅट्रिक्स असतो, इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे, आय आय म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये बघितले आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स, ज्याला आपण युनिट मॅट्रिक्स पण म्हणतो, ठीक आहे. मग आता इथं ए ए म्हणजे काय येणार बघा, इथं 2 0 - 1 5 1 0 0 1 3, ए इनवर्स इक्वल टू आय, आय काय असणार आहे, 1 0 0 0 1 0 0 0 1. बरं, हा कुठून आला मॅट्रिक्स, मग हा फिक्स मॅट्रिक्स आहे. टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे या टाईपचाच मॅट्रिक्स येतो. मग हा 3x3 साठी, 2x2 साठी पण असा येतो मॅट्रिक्स, ठीक आहे, ओके. आता पहिली स्टेप, पहिले एक्झाम्पल बघितलं नसेल तर नक्की बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत अजून चांगल्या पद्धतीनं. पहिली स्टेप काय सांगते आपली, तर ह्या 2 आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे. मग 1 कसं आणणार, तर आता इथं मात्र बघायचं, लक्ष द्या व्यवस्थित. 2 आणण्यासाठी पहिली गोष्ट, डिवाइड करता येऊ शकतं, पण पहिल्या स्टेपला करायचं नाही, मग कॅल्क्युलेशन करूनच तिथं 1 आणायचं आहे. मग आता कसं करता येऊ शकतं बघा, तर मी याच्यासाठी ऑपरेशन हे वापरणार आहे, समजून घ्या ऑपरेशन काय वापरतोय, की R2 - 2 × R1. R2 किती आहे, 5, आणि R1 जो नंबर आहे, म्हणजे पहिल्या रोचा नंबर किती आहे, R1 म्हणजे 2, ह्या 2 ने मल्टिप्लाय केला असता किती येणार आहे, 4. मग 5 जर 4 मायनस केलं तर आन्सर किती येणार आहे, 1, जे की आपल्याला पाहिजे. पण आता हा बदल कशात करतोय आपण, सगळ्यात महत्वाचं, R2 मध्ये बदल करतोय. मग तुम्ही म्हणाल आपल्याला बदल इथं करायचा होता, तुम्ही खाली करताय, चालतंय ना. आपण काय करू शकतो, रो इंटरचेंज करू शकतो, 100% रो इंटरचेंज करू शकतो. मग इथं समजून घ्यायचं, पहिला बदल हा दुसऱ्या रो मध्ये करतोय, इथं 1 आणतोय, आणि नंतर मग आपण इंटरचेंजिंग करणार आहे. मग आता लक्ष द्यायचं, सांगा बदल कुठल्या रो मध्ये, दुसऱ्या, ज्याच्यात बदल आहे ते सोडून राहिलेले 2 रो लिहून घ्यायचे पहिल्यांदा. सांगा बदल कशात होणार नाही,
पहिल्यात आणि तिसऱ्यात. मग काय येणार सांगा इथं, टू झिरो मायनस वन, पुढं झिरो वन थ्री, इथं वन झिरो झिरो, पुढं झिरो झिरो वन. करेक्ट आहे, ओके. आता पुढे काय होणार बघा, आर टू, आर टू किती आहे सांगा, फाईव्ह, मी लिहून घेतो इथं फाईव्ह, मायनस टू इंटू आर वन, आर वन किती आहे रे, टू, म्हणजे इथं टू येणार आहे. लक्ष द्यायचं, आर वन ज्या वेळेस मी म्हणतो आणि आर टू ज्या वेळेस मी म्हणतो, तर आर टू म्हणजे ह्या रो मधले नंबर बघायचे, आर वन म्हणजे ह्या रो मधले नंबर बघायचे, आणि वरचे खालचे नंबर बघायचे कॅल्क्युलेशनच्या वेळेस, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस मी ह्याचं कॅल्क्युलेशन करतोय तर हा आर टू झाला, हा आर वन झाला, करेक्ट आहे. मी ज्यावेळेस इथल्या पोझिशनचं कॅल्क्युलेशन करेल, हा आर टू झाला, हा आर वन झाला, हे डोक्यात ठेवायचं. मग आता इथं काय होणार आहे, तर आर टू म्हणजे फाईव्ह मधलं साईन मायनस टू इंटू आर वन, आर वन म्हणजे किती झालं, टू झालं, करेक्ट आहे, ओके. सांगा कॅल्क्युलेशन किती आलं, फाईव्ह मायनस फोर वन आलं, म्हणजे इथे येणार आहे वन, करेक्ट, ओके. पुढचं कॅल्क्युलेशन काय बघा, आर टू, आर टू किती आहे वन, मी लिहिलं वन, मध्ये साईन मायनस, मायनस लिहिलं टू इंटू आर वन, आर वन किती आहे झिरो, हा झिरो झाला, म्हणजे वन मायनस टू वन, टू झिरोचा झिरो, म्हणजे वन मायनस झिरो वन येणार आहे, म्हणजे इथं वन आलं, करेक्ट आहे, ओके. पुढचं कॅल्क्युलेशन बघा, आर टू ची व्हॅल्यू किती आहे झिरो, मध्ये साईन मायनस टू इंटू आर वन किती आहे बघा मायनस वन, म्हणजे आन्सर किती येणार याचा, प्लस टू येणार आहे, म्हणजे इथं प्लस टू आलं. पुढं आर टू किती आहे बघा झिरो, मध्ये साईन मायनस टू इंटू आर वन किती आहे वन, म्हणजे इथं आन्सर आलं मायनस टू, म्हणजे या पोझिशनला आलं मायनस टू. पुढं आर टू किती आहे बघा वन मायनस टू इंटू आर वन किती आहे झिरो इक्वल टू, किती आलं बघा इथं वन, म्हणजे इथं किती येणार सांगा वन येणार आहे, करेक्ट. आणि इथं तर झिरो झिरो आहे, म्हणजे ओव्हरऑल इथं झिरोच येणार आहे. लक्षात आलं कॅल्क्युलेशन पूर्णपणे कसं कसं सबस्ट्रॅक्शन केलं हे लक्षात आलं, ओके. आता या स्टेप नंतर बघा पुढे काय होणार आहे, हे झालं तशी आपण आपली पहिली स्टेप, की आपण या पोझिशनला वन आणलं. आता हा वन आपल्याला इथं नको आहे, तर टूच्या जागेवरती पाहिजे. मग दुसरा रो पहिल्या रोच्या जागेवरती घेता येऊ शकतो, पहिला रो दुसऱ्या रोच्या जागेवरती घेता येऊ शकतो, हे कसं, तर बघा आर टू इंटरचेंज बाय आर वन, ठीक आहे. हे हा बदल इकडं पण सेम तोच होणार आहे. बघा आता काय होणार पुढे, मग वन वन टू, टू झिरो मायनस वन, आणि तिसरा रो येतो तसंच राहणार झिरो वन थ्री, ए इनवर्स इक्वल टू, पुढं मायनस टू वन झिरो वन झिरो 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 वन, ओके, ठीक आहे. आता ही झाली पहिली स्टेप, की जिथं आपल्याला या पोझिशनला वन पाहिजे तो आला. आता ह्या आर वनचा वापर करून आपल्याला आर टू आणि आर थ्रीच्या पोझिशनला झिरो आणायचा आहे. आता लकीली आर थ्रीला इथं काय आहे, झिरो आहे, मग आर टूला झिरो आणायचा आहे, मग आर टूचा नंबर किती आहे, टू. मग आता बघा बदल कशात करायचा आहे आर टू मध्ये, मग बदल आर टूत करायचा आहे, तर पहिल्यांदा आर टू घ्यायचा ज्यात बदल करायचा आहे तो, आणि मायनस, मायनस का, तर मला सांगा टूच्या जागेवरती झिरो कधी, टू मधून टू मायनस झाल्यानंतर ना, ऑलरेडी इथं टू आहे, टू म्हणजे इथं मी आर टू लिहिला मायनस, आणि इथं मी आर वन लिहिणार, कारण ह्याचा वापर 100% आपल्याला करायचाच आहे. पण आर वन म्हणजे किती आहे वन, मग वन टू मायनस वन झिरो येत आहे का, नाही, मग काय येत आहे, तर वन येत आहे. मग आता झिरो कधी येईल, टू आल्यानंतर. तर त्यासाठी ह्या आर वन ला टू टाइम्स ने मल्टीप्लाय करायचं, जेणेकरून तुम्ही इथं आर वन ची व्हॅल्यू वन पुट कराल, तर टू वन चा टू, टू मायनस टू किती येईल झिरो येईल, करेक्ट आहे. आता कॅल्क्युलेशन करत हळूहळू बघा, लक्ष द्या, सगळा बदल कशात आहे आर टू मध्ये, म्हणजे आर वन आणि आर थ्री तसंच, म्हणजे वन वन टू झिरो वन थ्री मायनस टू वन झिरो 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 वन, ओके, ठीक आहे. मग आता याच्या पुढे काय होणार बघा, आर टू, आर टू किती आहे सांगा इथं, आर टू आहे तुमचा टू मायनस टू टाइम्स ऑफ आर वन, आर वन किती आहे वन, आन्सर किती आलं झिरो, म्हणजे इथं झिरो आलं. सांगा आर टू, आर टू किती इथं झिरो मायनस टू टाइम्स ऑफ आर वन, आर वन किती आहे वन, किती येणार सांगा इथं मायनस टू, म्हणजे इथे येणार आहे मायनस टू. त्यानंतर पुढं आर टू, आर टू किती इथं मायनस वन, मध्ये साईन कोणतं आहे मायनस, आणि टू इंटू आर वन किती आहे टू, म्हणजे मायनस टू टू चा फोर हा मायनस वन, म्हणजे इथं आलं मायनस फाईव्ह, म्हणजे या पोझिशनला आलं मायनस फाईव्ह, ठीक आहे. पुढं इथं आता या पोझिशनला बघा, लक्ष द्या, आर टू, आर टू किती इथं वन मायनस, आता बघा टू इंटू आर वन किती आहे मायनस टू, ठीक आहे, म्हणजे इथं किती आलं वन प्लस फोर आलं, कारण मायनस टू इंटू मायनस टू प्लस फोर, वन प्लस फोर फाईव्ह. पुढं इथं किती आहे झिरो, आर टू ची व्हॅल्यू आली झिरो, झिरो मायनस टू इंटू आर वन, आर वन किती आहे वन, म्हणजे इथं आन्सर किती आलं मायनस टू, म्हणजे इथे येणार मायनस टू. पुढं आर टू, आर टू किती इथं झिरो, आर वन पण किती आहे झिरो, म्हणजे इथं किती येणार आहे झिरो येणार आहे, म्हणजे या पोझिशनला, इथल्या आर टूच्या पोझिशनला आपल्याला या पोझिशनला झिरो आणायचं होतं आलं. आता नेक्स्ट काय बघा, पुढची स्टेप आहे आर थ्री, हा जो झिरो आहे या पोझिशनला झिरो आणायचं असतं, म्हणजे या पोझिशनला झिरो आणायचं असतं, लकीली आहे, नसतं तर जसं आर टूला झिरो आणलाय तसा आर थ्रीच्या पोझिशनला पण झिरो आणला असता, ठीक आहे. आता लकीली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे पहिली स्टेप वन आणा, दुसरी स्टेप इथं झिरो आणा ह्या आर वनचा वापर करून, इथं झिरो आणा ह्या आर वनचा वापर करून. चौथी स्टेप काय, तर चौथी स्टेप आहे या पोझिशनला तुम्हाला काय आणायचंय,
तर वन आणायचं, प्लस वन आणायचं. मग कसं आणणार आता तुम्ही बघा, परत एकदा लक्ष द्या नीट. या पोझिशनला वन आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आर टू मध्ये बदल करायचं आपल्याला. मग काय करणार आपण, आर टू आता हे मायनस टू आहे ना, मग मी काय करतो इथं प्लस, आणि मी आर थ्री चा वापर करणार. ठीक आहे, पण आर थ्रीला मी कशानं मल्टिप्लाय करतोय, थ्री न. असं का केलं बरं, तर समजून घ्या आर टू ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं, मायनस टू. ठीक आहे, प्लस थ्री इंटू आर थ्री, सॉरी आर टू ची व्हॅल्यू मायनस टू आहे, थ्री इंटू आर थ्री, आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे वन. ठीक आहे, म्हणजे इथं आलं वन. मग आता हे कॅल्क्युलेशन केलं असता मायनस टू प्लस थ्री किती येणार आहे, प्लस वन येणार आहे. आणि हेच तर आपल्याला या पोझिशनला पाहिजे ना, करेक्ट आहे. ओके, म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. मग आता इथं आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात व्यवस्थित सगळा पार्ट. ए इनवर्स बदल आर टूतच करायचा आपल्याला, म्हणजे वन वन टू झिरो वन थ्री मायनस टू वन झिरो 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 वन येणार. ठीक आहे, ओके. आता बघा कॅल्क्युलेशन, आर टू, आर टू प्लस थ्री टाइम्स ऑफ आर थ्री, आर टू पण झिरो, आर टू पण झिरो, आर थ्री पण झिरो, म्हणजे झिरो येणार आहे. ठीक आहे, आता बघा आर टू, आर टू किती आहे मायनस टू, प्लस थ्री टाइम्स ऑफ आर थ्री किती आहे वन, म्हणजे मायनस टू प्लस थ्री वनच येणार आहे. ओके, आता नीट लक्ष द्यायचं पुढे वन बाय वन. इथं कॅल्क्युलेशन करूयात आपण, आर टू किती आहे बघा इथं मायनस फाईव्ह मध्ये साईन, प्लस थ्री इंटू आर थ्री किती आहे थ्री, थ्री थ्री जर किती आला नाईन, नाईन मायनस फाईव्ह फोर येणार आहे, म्हणजे इथं आलं फोर. इथं बघा आता आर टू, आर टू किती आहे फाईव्ह, आणि आर थ्री किती आहे झिरो, त्यामुळे काय येणार आहे फाईव्हच येणार इथं, इथं मायनस टू खाली झिरो आहे म्हणजे इथे येणार मायनस टू. इथं नीट लक्ष द्यायचं, आर टू किती आहे झिरो शेवटला, झिरो मध्ये साईन, प्लस थ्री इंटू आर थ्री, आर थ्री किती आहे वन, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन आलं प्लस थ्री, जे की येणार आहे इथं, करेक्ट आहे. ओके, म्हणजे हा एक पार्ट पूर्णपणे तुमच्या लक्षात आलाय. पहिली स्टेप वन आणा, दुसरी स्टेप ह्या एक चा वापर करून इथं झिरो आणा, तिसरी स्टेप ह्या वन चा वापर करून इथं झिरो आणा, चौथी स्टेप या पोझिशनला वन आणा. या पोझिशनला वन कसा आणलाय कळालं का आपण, ठीक आहे, ओके, डन. आता ह्या वन चा वापर करून, या पोझिशनच्या वन चा वापर करून इथल्या इथं ह्या पोझिशनला आणि या पोझिशनला झिरो आणायचा आहे. कसा, तिथं ते लक्ष द्या आता नीट व्यवस्थित शांतपणे, वन बाय वन, स्टेप बाय स्टेप जातोय आपण, शांतपणे समजून घ्यायचं. जर मला या पोझिशनला झिरो आणायचं आहे तर काय करायला पाहिजे, आर थ्री मध्ये बदल करायला पाहिजे. मग आर थ्री मध्ये मी काय बदल करणार आहे, आर थ्री मध्ये मी बदल करणार आर थ्री मायनस आर टू, आर थ्री मायनस आर टू, वन मायनस वन झिरो. ओके, बदल आर थ्रीत आहे तर आर वन आर टू तसं जर होणार आता, म्हणजे बघा बरं, हे लिहून घेतलं तर फायदा काय होतोय, गडबडीत आपल्या दुसऱ्या रो मध्ये कुठला बदल होत नाही, हे डोक्यात घ्या. आता पुढं आर वन आर टू तसंच राहणार आहे, म्हणजे वन वन टू झिरो वन फोर, पुढं मायनस टू वन झिरो फाईव्ह मायनस टू थ्री, ठीक आहे तसंच राहील. ओके, वाढवूया थोडस आपण तिसऱ्या रो साठी. ओके ठीक आहे, आता लक्ष द्या शांतपणे काय होते बघा बरं, आपलं ऑपरेशन वरती लक्षात घ्यायचं. ठीक आहे, काय ऑपरेशन सांगतं आपलं, आर थ्री मायनस आर टू, म्हणजे ह्या खालच्या रो मधनं वरचा रो मायनस करायचा आहे. झिरो मायनस झिरो इथं झिरोच येणार आहे. ठीक आहे, वन मायनस वन किती येणार इथं, झिरो येणार आहे. आता इथं बघा आर थ्री, थ्री आहे लक्षात घ्या, मायनस आर टू किती आहे फोर, किती आलं मायनस वन, म्हणजे मी इथं काय लिहिणार मायनस वन. ओके, इथं नीट लक्ष द्या, आर थ्री किती आहे झिरो, मायनस आर टू किती आहे फाईव्ह, झिरो मायनस फाईव्ह, किती आन्सर येणार मायनस फाईव्ह, म्हणजे इथं आलं मायनस फाईव्ह. आर थ्री किती आहे तुमचा झिरो, झिरो आलं इथं, हा मायनस फॉर्म्युलाप्रमाणे. आणि आर टू किती आहे मायनस टू, म्हणजे इथं आलं मायनस टू. आता मायनस मायनस काय झाला, प्लस टू, म्हणजे इथं आला प्लस टू. त्यानंतर आर थ्री किती आहे बघा इथं वन, म्हणजे इथं आलं वन, मध्ये साईन कोणते मायनस, आर टू किती आहे थ्री, वन मायनस थ्री किती आलं मायनस टू, म्हणजे इथं आलं मायनस टू, करेक्ट. इथपर्यंत म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं की या पोझिशनला झिरो, तो झिरो आपल्याला मिळालेला आहे. आता नेक्स्ट, नेक्स्ट स्टेप काय सांगते, जसं तुम्ही इथं झिरो आणलाय तसा ह्या वनचा वापर करून ह्या या पोझिशनला झिरो आणा, जो वन आहे तिथं झिरो आला, म्हणजे बदल कोणत्या रो मध्ये करायचा आहे, पहिल्या रो मध्ये, म्हणजे बदल आपल्याला आर वन मध्ये करायचा आहे. त्यात बदल करायचा आहे ते पहिल्यांदा कशाच्या माध्यमातून करायचा, कंपल्सरी आर टू च्या माध्यमातून करायचा. ठीक आहे, मग आर टू किती आहे तुमचा वन, आर वन किती आहे वन, म्हणजे वन मधून वन मायनस झाल्यानंतर झिरो होतं. ठीक आहे, मग ज्यात बदल करायचा आहे तो पहिल्यांदा आर वन मायनस, त्याच्या माध्यमातून करताय तो नंतर आर टू. आता बदल आर वन मध्ये करायचा आहे, म्हणजे आर टू आर थ्री तसंच राहणार आहे. ओके बघा, झिरो वन फोर झिरो झिरो मायनस वन फाईव्ह मायनस टू थ्री मायनस फाईव्ह टू मायनस टू, करेक्ट आहे. ओके, आता बघा नीट लक्ष द्या, आर वन मायनस आर टू वन मायनस झिरो वन येणार, हे कॅल्क्युलेशन नीट बघा. त्यानंतर पुढं
आर वन मायनस आर टू वन मायनस वन झिरो. सांगा आर वन किती आहे टू मायनस आर टू किती आहे फोर टू मायनस फोर मायनस टू. करेक्ट आहे. ओके नेक्स्ट या पोझिशनला बघा आर वन किती आहे मायनस टू मध्ये साईन कोणते मायनस आर टू किती आहे मायनस फाईव्ह म्हणजे किती आन्सर आलं सांगा मायनस सेव्हन. पुढं आर वन किती आहे वन आर टू किती आहे बघा आर वन मायनस आणि आर टू किती आहे मायनस टू मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे येणार किती प्लस थ्री म्हणजे इथे येणार आहे थ्री. पुढं आर वन किती आहे बघा इथं झिरो मध्ये सांग मायनस आर टू किती आहे थ्री झिरो मायनस थ्री आन्सर आलं मायनस थ्री ते इथे येणार मायनस थ्री. करेक्ट आहे. ओके म्हणजे हा पण पार्ट झाला आपला की ज्या पोझिशनला आपल्याला झिरो पाहिजे होतं तिथं झिरो आलेलं आहे. ठीक आहे. इथं आता फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप थर्ड स्टेप फोर्थ फाईव्ह सिक्स सेव्हन्थ. आता जिथं तुम्हाला मायनस वन दिसतंय त्या पोझिशनला तुम्हाला प्लस वन पाहिजे. मग प्लस वन कधी येईल जर तुम्ही त्या पूर्ण रोला मायनस वन मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा काय फरक पडत नाही. मल्टिप्लाय केला असता तुम्हाला मायनस मायनस प्लस मिळणार आहे. मग मी काय लिहिणार इथं तर थर्ड रोला मी मायनसनं काय करतोय मल्टिप्लाय करतोय म्हणजे आर थ्री ला कशाने मल्टिप्लाय केलंय मी मायनसनं. मग बदल काय होतील बघा वन झिरो मायनस टू तसंच वन वन सॉरी झिरो वन फोर तसंच झिरो झिरो ह्या मायनस वनचं काय होणार प्लस वन. साईन बदलणार आहे बाकी काय होणार नाही. ए इनवर्स इक्वल टू मायनस सेव्हन थ्री मायनस थ्री फाईव्ह मायनस टू थ्री. आता इथं मायनस फाईव्ह चा होणार प्लस फाईव्ह प्लस टू चा होणार मायनस टू चा होणार प्लस टू का मायनस मल्टिप्लाय केलं तुम्ही. करेक्ट आहे. ओके नेक्स्ट आता इथं प्लस वन आला की ह्या वनचा वापर करून फोरच्या जागेवरती झिरो आणायचा आहे म्हणजे आता मला दुसऱ्या रो मध्ये बदल करायचा आहे. कोणत्या रो मध्ये बदल करायचा आहे दुसऱ्या म्हणजे मला आर टू मध्ये बदल करायचा आहे. मग आर टू मध्ये बदल काय होणार आहे तर आर टू आता आर टू च्या पोझिशनला इथं कोण येणार आहे फोर. मग फोर असेल तर फोर मधून फोर मायनस केला पाहिजे. मग फोर म्हणजेच आर टू लिहिलं मी. आता इथं आणि इथं झिरो आणताना कंपल्सरी तुम्हाला ह्या आर थ्रीचा वापर करायचाच आहे म्हणजे या वनचा वापर करायचाच आहे. मग आर टू लिहिलं तर आपल्याला आर वन आर थ्री तर घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहे का. बरं इथं फोर आहे प्लस फोर आहे तर इथं तुम्हाला काय करावं लागेल मायनस आणि आर थ्री तर वन आहे वन म्हणजे वन ला कशाला मल्टिप्लाय करूयात फोर न म्हणजे इथं जेवढा नंबर असतो ना तेवढ्या टाइम्स इथं मल्टिप्लाय करायचं. इन शॉर्ट लक्षात घ्या तुम्ही इथं म्हणजे आता इथं काय होणार बघा बदल कशात आहे आर टू मध्ये म्हणजे आर वन आर थ्री तसंच वन झिरो मायनस टू झिरो झिरो वन हे इनवर्स इक्वल टू इथं मायनस सेव्हन थ्री मायनस थ्री फाईव्ह मायनस टू टू. ठीक आहे. ओके आता नीट लक्ष द्यायचं ऑब्व्हियसली इथं झिरो येणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही. इथं बघा कॅल्क्युलेशन करा की आर टू आर थ्री झिरो आहे ना पुढं आर टू किती आहे वन आर थ्री तर झिरोच आहे म्हणजे इथं राहिलं वन आणि इथं झिरो आणण्यासाठीच कॅल्क्युलेशन केलंय म्हणजे इथं आलं झिरो. मेन कॅल्क्युलेशन इथनं पुढे जे आन्सर मध्ये इम्पॉर्टंट हळूहळू करायचं व्यवस्थित करायचं सवय लागेपर्यंत. सांगा आर टू आर टू किती इतर आहे फाईव्ह मध्ये सांग कोणतं आहे मायनस फोर इंटू आर थ्री आर थ्री किती आहे फाईव्ह बघा फाईव्ह मायनस किती आलं इथं ट्वेंटी ट्वेंटी मायनस फाईव्ह मायनस फिफ्टीन येणार इथं. करेक्ट आहे. ठीक आहे म्हणजे इथं आलं मायनस फिफ्टीन. ओके आता पुढे नीट बघा लक्ष द्या आर टू किती आहे मायनस टू मायनस मधलं साईन इथं फोर घेतलं इंटू आर थ्री किती येणार बघा इथं मायनस टू बघा आर टू घेतलं मायनस टू मध्ये साईन त्याप्रमाणे मायनस फोर घेतलं आर थ्रीची व्हॅल्यू आली मायनस टू म्हणजे इथं किती आलं मायनस टू मायनस फोर मायनस टू प्लस एट आन्सर आलं प्लस सिक्स कारण एट मायनस टू सिक्स येणार म्हणजे इथं आलं सिक्स. नेक्स्ट पुढे काय येणार बघा इथं या ठिकाणी काय येते आर टू आर टू किती आहे बघा इथं आर टू थ्री मध्ये साईन मायनस इथं घेतलं फोर आर थ्री म्हणजे प्लस टू म्हणजे थ्री मायनस फोर टू चा एट म्हणजे थ्री मायनस एट मायनस फाईव्ह म्हणजे इथं आलं मायनस फाईव्ह. करेक्ट म्हणजे हे झालं मेन. इथं जरा काळजी घ्यायची इकडे सोडवताना कारण ह्यातच आपल्याला चुका होणार आपल्या झाल्या तर. आता लास्ट स्टेप फायनली इथं आपल्याला झिरो आणायचा आहे ह्या वनचा वापर करून. मायनस टू असेल आर वन मध्ये तर आपल्याला ऑपरेशन करताना प्लस तर करावं लागेल म्हणजे बदल कसा होणार बघा आर वन मध्ये बदल करायचा आपल्याला. मग आर वन म्हणजे मायनस टू घेतला मग मायनस टू असेल तरी तुम्हाला काय करावं लागेल प्लस वन करावं लागेल आणि ह्याची तेवढी टाइम्स करायची आर थ्रीची टू टाइम्स ऑफ आर थ्री. जसा इथं बघा इथं प्लस फोर होता मग मी आर थ्रीची फोर टाइम्स केली आता इथं मायनस टू आहे म्हणजे आर थ्रीची मी काय करणार प्लस टू टाइम्स करणार आहे. डोक्यात ठेवायचं प्रत्येक स्टेपमध्ये त्याच गोष्टी चालल्या सगळ्या आपल्या. ठीक आहे. ओके मग आता या पोझिशनला या साईडला तर काय येणार सांगा आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होणार आहे वन झिरो 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 वन झिरो 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 वन करून बघा तुम्ही वाटल्यास ए इनवर्स इक्वल टू मेन मला इकडची बाजू आहे आर वन मध्ये बदल आहे मायनस फिफ्टीन सिक्स मायनस फाईव्ह तसंच फाईव्ह मायनस टू टू तसंच. क्लिअर आहे. ओके आता छोट्याशा जागेमध्ये आपण कॅल्क्युलेशन करूयात इथं. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या सांगा आर वन आर वन किती आहे मायनस सेव्हन. ठीक आहे मायनस सेव्हन आला प्लस टू इंटू आर थ्री
आर थ्री किती आहे बघा इथं, फाईव्ह, म्हणजे इथे किती आलं सांगा, टेन, म्हणजे इथं आलं मायनस सेव्हन प्लस टेन, म्हणजे किती आन्सर आलं सांगा, प्लस थ्री आलं, आलं आपलं प्लस थ्री, करेक्ट आहे. ओके, म्हणजे हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं तुमच्या, हळूहळू करूयात आपण. आर वन, आर वन किती आहे, थ्री, मध्ये सांग कोणतं आहे, प्लस टू इन टू आर थ्री, आर थ्री किती आहे बघा, मायनस टू, म्हणजे इथं आलं मायनस टू, म्हणजे थ्री मायनस फोर आलं, आन्सर किती आलं, मायनस वन, म्हणजे इथं आलं तुमचं मायनस वन, करेक्ट आहे. ओके, पुढं पुढं काय असणार बघा, आता नेक्स्ट स्टेप आपली आहे, आर वन, आर वन किती आहे, मायनस थ्री, म्हणजे इथं लिहिणार आपण मायनस थ्री, प्लस मध्ये प्लस, इथं टू, तर इथं टू इन टू आर थ्री, आर थ्री आहे प्लस टू, म्हणजे इथं आलं मायनस थ्री प्लस फोर, म्हणजे आन्सर आलं प्लस वन, ठीक आहे, म्हणजे इथं आन्सर आलं प्लस वन. आणि हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे मागच्या एक्झाम्पल मध्ये पण तुम्हाला मी सांगितलं त्याची व्हॅल्यू असते आय, आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स, त्याची व्हॅल्यू असते वन, म्हणजे फायनल आन्सर जर लिहाल तुम्ही तर ए इनवर्स इक्वल टू हे, ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे, आय, आय म्हणजे वन, म्हणजे राहिलं ए इनवर्स, काय राहिलं, थ्री मायनस वन वन, मायनस फिफ्टीन सिक्स, मायनस फाईव्ह, फाईव्ह मायनस टू टू, हे आपलं फायनल आन्सर आलं. क्लिअर पर्यंत, म्हणजे ओव्हरऑल शांत डोक्याने सोडवणं फार इम्पॉर्टंट आहे. हा सगळा पार्ट तुमचा कुठे आहे, सगळा पार्ट तुम्हाला इंजिनिअरिंगला. बरं, रँक ऑफ मॅट्रिक्स मध्ये फोर बाय फोर, फाय बाय फायच्या पण मॅट्रिक्स काढाव्या लागतात तुम्हाला, त्यावेळेस मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोडवाव्या लागणार आहेत, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, शांतपणे ही प्रोसेस पुन्हा एकदा बघायची, जर समजली नसेल तर, जर समजली असेल तर व्हिडिओ पूर्णपणे एकदा समजले तुम्हाला, मग व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन लिहून घ्या, न बघता सोडवा, आणि जिथं कुठं चुका होत्या त्या चुका कव्हर करा. कारण सगळ्यात महत्वाचं सांगतो, समजायला एक्झाम्पल फार सोपं आहे, ज्यावेळेस तुम्ही सोडवणार ना, हे एक्झाम्पल सोडवायला कमीत कमी इनिशियल पिरियड ऑफ टाइमला पाऊन तास ते एक तास लागतो, 45 ते 60 मिनिटं लागतात, शेवटला गेलं आपल्याला चुकलंय. मग हे सगळं टाळण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील, पण 100% एक्झाम्पल जमणार आहे तुम्हाला, 1 ते 2 वेळा चुकत, नंतर तुम्हाला 100% एकदा लक्षात आलं की कुठं चुका होतात, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, ठीक आहे. मग व्हिडिओ जर आवडला असेल पूर्णपणे तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.